योगेश, तुम्हाला काय वाटत की आता वाईड पडतील की चांगली गोलंदाजी करू शकतो एक कुंजल? नक्कीच एक परंपरा असते, ती परंपरा चालू राहील का नाही इथे 6 चेंडूमध्ये समजेल. आणि ही परंपरा असते ती परंपरा ही चालूच राहणार. अवांतर धावेत संख्येत वाढ, धाव संख्या 1 धाव, अमय चिंतित. हम्फाय डिसिजन फायनल डिसिजन असणार. दरम्यान आता कुंजल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना दिसतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. आजच्या दिवसामध्ये खूपच खराब अशी गोलंदाजी करताना दिसतोय, मात्र कमबॅक करतोय. चांगला गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करावी लागेल त्याला. दरम्यान आता कुंजल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर, या षटकातला पहिला चेंडू घेऊन यावेळेस मात्र आडव्या बॅटेने खेळण्याच्या नादामध्ये ब्लाइंडेड फटका खेळतोय चिराग. निर्धाव असा चेंडू, या चेंडूची सांगता सरळ झाली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव असा चेंडू गुंजलांच्या माध्यमातून टाकला जातोय. यावेळेस पहिलं षटक, पहिला चेंडू खूपच सुरेखरित्या हाताळला गेला गुंजलांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज. यावेळेस मात्र बॅटेची खालची कड घेऊन चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू त्यांच्या माध्यमातून खेळला जातोय. दोन धावा झालेल्या आहेत आणि संकल्प आणि चिराग, सॉरी 1 धावा झालेली आहे. आणि तो संकल्प पहिल्या 2 सामन्यामध्ये त्यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार खेचले होते. बघूया ह्या सामन्यामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती षटकार खेचतो की नाही. पहिला सामना पहिल्या चेंडूवरती षटकार, पुन्हा पहिला स्पोर्ट्स 11 संघाविरुद्ध पहिल्या चेंडूवरती षटकार. षटकार प्रत्येक सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार करणारा खेळाडू संकल्प. थोडा संयम ठेवत नाही मिळत, नक्कीच यावेळी नक्कीच संयम ठेवतील. सुंदर प्लेसमेंट प्रशांत. गॅप मध्ये चेंडू ढकलला गेला, अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळला गेला, चेंडूला पोहोचवला गेला सीमापार चौकारे करता. या 4 धावांनी आता मात्र संघाची धावसंख्या ही धावफलकावर लगावली जाते 12 या आकड्यावर. निश्चितच म्हणायचं झालं तर 3 सामने आतापर्यंत खेळले गेले. 3 सामन्यामध्ये बॉलिंग एव्हरेज खूपच खराब असा आहे कुंजलांचा. आता बघूया झेल बाद होतो की नाही. झेल बाद संकल्प आता डगआउटच्या दिशेने जाताना दिसत आहेत. तुझा
अजून निखिल सारखा एक मोठा फलंदाज तंबू मध्ये दरम्यान आता चिराग यांची जागा सांभाळण्यासाठी येतोय योगेश. या षटकातला एका चौका पाहिला तर या षटकामध्ये चार चेंडू टाकून झालेले आहेत, दोन धावा एकत्रित केल्या गेल्या. विकेट चौथा चेंडूवर मिळाला. आता मात्र पाचवा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना दिसतोय गोलंदाज स्वप्नील. या षटकामध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये चमक दाखवताना दिसतोय, लाईन लेंथ मेंटेन करताना दिसतोय. यावेळेस मात्र ब्लॉक पद्धतीचे चेंडू स्वप्नील यांच्या माध्यमातून खेळला टाकला गेला. लक्षात तो पवित्र त्या चेंडूला खेळलं गेलं. अल्केश चेंडूच्या खाली आला, सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. तेवढा चांगला परतीचा थ्रो, डायरेक्ट हिट जर झाली असती तर निश्चितच घरचा अहेर दिला असता योगेश उर्फ गुड्डू यांना. त्यावेळेस या षटकातला शेवटचा चेंडू, यावेळेस चेंडू उडवलाय, फटका फसलाय, चेंडूच्या खाली जातोय प्रशांत. प्रशांत करतोय चुकी आणि इथे मात्र दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या दोन्ही धावाने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाते सरसावते. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 17 या आकड्यावर.
बारा चेंडू टाकून झालेले आहेत. 12 चेंडू म्हणजे 17 धावा एकत्रित केल्या गेल्या माऊली 11 संघाच्या माध्यमातून. खूपच सुरेख गोलंदाजी केली गेली. आता मात्र मयंक स्पेशल 15 अगेन्स्ट सामन्यामध्ये एक चांगली अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून टाकली गेली. तिसरं षटक बहुमोलाचं षटक आणि त्या षटकामध्ये त्यांनी खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली आणि बॅकफूटवर ढकलला गेला स्पेशल 15 संघ. त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार याच खेळाडूला भेटला. आता मात्र गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना दिसतोय मयंक. त्यांच्या समोर आता गोल फलंदाजी करताना दिसतील योगेश उर्फ गुड्डू. षटकार चौकाराची आतिषबाजीची आवश्यकता. आतिषबाजी पाहण्यासाठी निश्चितच प्रेक्षक वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण. यावेळेस मात्र सुंदरसा फटका अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळला जातोय. 1 बाउन्स 3 बाउन्स नंतर चेंडू फील्ड केल्यानंतर एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण अमित त्यांच्या माध्यमातून आता मात्र करताना दिसतोय. पुढचा चेंडू घेऊन मयंक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. षटकार चौकार खेचतोय की नाही जतीन. यावेळेस खूपच बाहेरचा चेंडू वाईड म्हणून आमचे पंच डोलवत आहेत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. अतिरिक्त धावसंख्ये वाढीने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाते. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 19 या आकड्यावर. यावेळेस चेंडू उडवलाय. चेंडूच्या खाली येतोय अमित. अमित याच्या माध्यमातून होते चूक. झेल सोडला जातोय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या आता 20 घरात जाऊन पोहोचताना दिसते. धावसंख्या आता ऑन दी बोर्ड लगावली जाते 2-0 20 या आकड्यावर. झेल सोडला गेला अमित त्यांच्या माध्यमातून. खूपच खराब क्षेत्ररक्षण. निश्चितच बूट स्पोर्ट शूजच्या नादामध्ये चांगलं झेल. यावेळेस मात्र सुरेख चेंडू चांगला कमबॅक करताना दिसतोय. चांगली गोलंदाजी हाताळतोय या षटकामध्ये त्यांच्या माध्यमातून. 3 चेंडू टाकून झालेल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा एकत्रित केल्या गेल्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची कट घेऊन चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. आता या एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोचते पुन्हा एकदा 21 या आकड्यावर. खूपच संत गतीने धावताना दिसतोय माऊली 11 संघ. यापुढचा सामना सुद्धा माऊली 11 संघ विरुद्ध कुलस्वामी लेजंड दरम्यान होणार आहे. सेमीफायनलचा सामना असेल. स्पॉट 11 संघाने तर फायनलमध्ये मजल मारलेली आहे. त्यांच्या अगेन्स्टमध्ये कुठला संघ भिडेल तर पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला समजेल. यावेळेस चांगला फटका खेळतोय लॉंग ऑन रिझनमध्ये कुंजल तैनात. कुंजल जोपर्यंत चेंडू फील्ड करतील तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावाने धावसंख्या आता मात्र 22 या आकड्यावर जाऊन पोहोचते. एकेरी आणि दुहेरी डाव धावसंख्येवर भर देताना दिसतोय माऊली 11 संघ. षटकार आणि चौकार खेचले जात नाहीयेत याच दरम्यान. आता चेंडूला पाठवतो हवाई फायर करिता. चेंडू जातो सीमापार षटकार 6 धावा. गोलंदाजी मार्गवर शेवटचं षटक घेऊन आम्ही त्यांना सामोरे जातील जतीन. यावेळी सुंदर असा चेंडू मयंक जातो चेंडूच्या खाली. मयंकाच्या माध्यमातून खूपच सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं. धावपाच्या स्वरूपात एक मोठा झटका लागतोय. जतीन डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. अजूनही निखिल सारखा मोठा फलंदाज तंबूमध्ये आहे. कर्णधार म्हणून आज खेळताना दिसतोय. आता जतीनांची जागा सांभाळण्यासाठी आतिश मैदानामध्ये जाताना दिसतोय. गेल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अमित गेल्या सामन्यापासून खूपच सुरेख गोलंदाजी करतोय. गेल्या सामन्यामध्ये 17-18 धावा डिफेंड करायच्या होत्या. सुरेखरित्या त्यांनी ते डिफेंड केल्या गेल्या.
यावेळेस गुड्डू यांना जखडून ठेवतोय, थांबवतोय, पंचांकडे दाद मागतोय, मात्र तटस्थसे पंच आहेत, चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. गुड्डू यांना हात खोलण्याचा कुठलाही चान्स त्यांच्या माध्यमातून दिला जात नाहीये, जखडून ठेवलंय. उत्साहाचं वातावरण त्यांच्या मनामध्ये चांगलं करून दाखवण्याची नेहमीच आवड असलेला एक व्यक्तिमत्व असं अमित. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर, यावेळेस शॉटमध्ये चेंडू, खराब चेंडू होता, मात्र खराब चेंडूला पनिश चांगल्या प्रकारे करू शकला नाही. यावेळेस मात्र धावसंख्या 1 ने सरसावली, धावसंख्या 1 ने पुढे जाऊन धावसंख्या 29 या आकड्यावर जाऊन पोहोचते. लोवेस्ट टोटल निश्चितच या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. पुढचा चेंडू घेऊन अमित गोलंदाजी मार्गवर, यावेळेस मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. धावसंख्या 2 ने सरसावली गेली, 2 ने धावसंख्या वाढून धावसंख्या आता ऑन दी बोट लगावली जाते 31 या आकड्यावर. संत कतीने धावतोय, लो स्कोरिंग सामना आहे निश्चितच. चांगली गोलंदाजी करताना दिसतायत कुलस्वामी लेजंड संघ. पहिल्या सामन्याच्या हार नंतर मात्र चांगलं कमबॅक त्यांच्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं, जखडून ठेवलं जातंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज, पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, चांगल्या लाईन लेंथवर गोलंदाजी करताना दिसतोय अमित. अलॉंग दी कार्पेट चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल अंकित यांच्या माध्यमातून तोपर्यंत एकही धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली. आता निश्चितच द्वंद्व युद्ध दोन मित्रांमध्ये, कोण षटकार मारतोय, कुठला मित्र निर्धाव चेंडू घेतोय, बघूया कोठला कोण कोणावर भारी पडतोय, योगेश की अमित. अमित याने चेंडू टाकलाय, चेंडू उसळी घेऊन सरळ जातोय, मात्र पंच वळतायत वाईड चेंडू, अतिरिक्त धावसंख्येत वाढ, अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता मात्र धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 33 या आकड्यावर. अजूनही युद्ध चालूच आहे या चेंडूमध्ये. षटकातले 5 चेंडू टाकून झालेला शेवटचा चेंडू घेऊन अमित गोलंदाजी मार्गवर. यावेळेस पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू लाईन लेंथ आता मात्र पूर्णपणे मिस करताना दिसतोय. जास्त व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये कुठेतरी चूक करतोय. बघा कुठला फलंदाज की गोलंदाज हवी पडतोय. निश्चितच ही मनाची लढाई आहे, मनाची लढाई लढताना दिसतोय दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज. अमित विकेट घेण्यासाठी खेळतोय, तर योगेश षटकारासाठी खेळतोय. चेंडू उडवला गेला आणि योगेश बाद होऊन तंबूच्या दिशेने जात आहेत. युद्ध जिंकतोय अमित टिपळे.
त्यांच्या समोर आता मात्र सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहेत कपिल, तर नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज करताना दिसतोय फलंदाज रुद्रा. सलामीची जोडी आता मात्र चेंज केली गेली. दरम्यान कपिल यांच्या माध्यमातून चेंडू सरळ पोचवला गेला कव्हर पॉइंट रिजन मध्ये. वन बाउन्स सीमापार चौकार, चार धावा. या चार धावाने आता मात्र धावसंख्येचा श्रीगणेश केला जातोय कुलस्वामी लेजंड यांच्या संघाच्या मार्फत. संकल्प कांबळी विकेटच्या मागे एम एस धोनी सारखं कार्य करताना दिसत आहेत. यावेळेस मात्र सुंदर फटका, सरळ चेंडू आदळतोय पंचांना. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. या दोन धावाने संघाची धावसंख्या ही धावफलकावर लगावली जाते 6 या आकड्यावर. दरम्यान ना रुपेश यांच्या षटकातला पुढचा चेंडू. कपिल चांगल्या टचमध्ये दिसतोय या तिसऱ्या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र व्हेरिएशन त्यांच्या माध्यमातून केलं, मात्र पंच वलटायत वाईट चेंडू म्हणून घोषित करतायत अतिरिक्त धावसंख्येत वाढ. या अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता मात्र संघाची धावसंख्या 1 ने 57 धावफलकावर लगावली जाते 7 या आकड्यावर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रुपेश चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेस पूल केला चेंडू, चेंडूच्या खाली येतोय विपुल. विपुल कुठली चूक इथे मात्र करताना दिसत नाहीये. मोठा झटका लागतोय. कपिल जातोय डगआउटच्या दिशेने. सुंदर झेल टिपला गेला विपुलांच्या माध्यमातून. कपिल यांना डगआउटच्या दिशेने जाण्यासाठी मजबूर केलं गेलं. वैयक्तिक 6 धावा काढून डगआउटच्या दिशेने जाताना दिसत आहेत. कपिल यांच्या जागा सांभाळण्यासाठी आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय अंकित. आजच्या दिवसामध्ये खूपच चांगली अशी फलंदाजी अंकिताच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. यानंतरचा सामना सुद्धा सेमीफायनल सामना याच दोन्ही संघा दरम्यान खेळला जाईल. एका बाजूला असेल माऊली 11 तर दुसऱ्या बाजूला असेल कुलस्वामी लेजंड्स. यावेळेस मारण्याच्या नादामध्ये चेंडू पायाला आदळतोय लेग बायच्या रूपाने. एक धाव अतिरिक्त अतिरिक्त पुढचा चेंडू घेऊन पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. रुपेश संत गतीने धावतो चालतोय सामना. यावेळेस मात्र मानाच्या नादात चुकत आहेत. रुद्रा करतोय चुकी, निर्धाव चेंडू टाकतोय. रुपेश यांच्या माध्यमातून खूपच चांगला कमबॅक केला जातोय. षटकातले 5 चेंडू त्यांच्या माध्यमातून टाकले गेले. 5 चेंडू टाकून झाल्यानंतर धावसंख्या ही 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते. ज्या प्रकारची गोलंदाजीची आवश्यकता होते तीच प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय रुपेश. यावेळेस फटका फसतोय, चेंडूच्या खाली जातोय क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक करतोय कुठलीच चुकी करताना दिसत नाहीये. मोठा झटका, रुद्रा डुकॅटच्या दिशेने जाताना दिसतोय. आता मात्र संघ मालक जात आहेत फलंदाजी करण्यासाठी. अमय दिलीप पिंपळे सांघिक दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन
दिसतोय आतिश पहिलं षटक घेऊन येतात, मात्र आज तिसऱ्या सामन्यामध्ये बदल घडवून आणलं, प्रमोट केलं गेलं रुपेश यांना प्रथम षटक देऊन। यावेळेस मात्र उंच गेलाय चेंडू, चेंडू जातोय सीमापार, षटकार 6 धावा। पहिले षटक रुपेश यांच्या माध्यमातून टाकण्यात आलं, पहिल्या षटकामध्ये धावसंख्या एकत्रित केली गेल्या 8 धावा। दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू हवाई फायर केला गेला अंकितांच्या माध्यमातून, आता मात्र वाईट चेंडू आणि 1 धाव डिक्लेअर झोनमध्ये, अशा प्रकारे 2 धावा एकत्रित केल्या झाल्या। या 2 धावने संघाची धावसंख्या आता मात्र सरसावते, पुढे जाते 16 या आकड्यावर। आता बघूया अमय कशा प्रकारची फलंदाजी करतोय, षटकार चौकार मारू शकतो कॅपेबिलिटी आहे या फलंदाजांमध्ये, क्रिकेट पासून दूर राहिलेले आहेत, मात्र पहिला चेंडू जर फळीवर आला तर निश्चितच चांगली फलंदाजी करतील, नो डाऊट। यावेळेस षटकातला दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय, चांगला फटका अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळला जातोय, विपुल जातो चेंडूच्या खाली, एकेरी धाव सहजरित्या पूर्ण, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल, या दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल चांगलं दाखवलं गेलं, 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या, या 2 धावाने संघाची धावसंख्या ही 2 ने सरसावली, धावसंख्या धावफलकावर आता मात्र लगावली जाते 18 या आकड्यावर। तिसरा षट चेंडू या षटकातला घेऊन आतिश गोलंदाजी मार्गावर, यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने अलॉंग दी कार्पेट खेळला जातोय चेंडू, चेंडूच्या खाली जातो चिराग, चिराग यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र केलं, 2-1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली, 1 धावाने संघाची धावसंख्या ही धावफलकावर 19 या आकड्यावर लगावली जाते। चांगली फलंदाजी करताना दिसतोय अमय, आजही चांगल्या टचमध्ये फलंदाजी करू शकतो हे दाखवताना दिसतोय। यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय, चिराग पुन्हा एकदा चेंडूच्या खाली येतोय, पुन्हा एकदा चांगली क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून, 1 धाव सहजरित्या पूर्ण, 1 धावने संघाची धावसंख्या ही धावफलकावर 20 या आकड्यावर जाऊन पोहोचते। दुसरं षटक 4 चेंडू टाकून झालेले आहेत, 4 चेंडू टाकल्यानंतर धावसंख्या 20 या आकड्यावर। यावेळेस शॉटमध्ये चेंडू कॉट अँड बोल्ड करण्याची सुवर्ण संधी दावडून आली होती आतिशांच्या दिशेने, मात्र झेल सोडला जातोय, धावसंख्या 1 ने सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर। दरम्यान आता पुढचा चेंडू घेऊन आतिश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर, यावेळेस मात्र अंकित यांच्या माध्यमातून हवाई पहार इथं मात्र केलं जातंय, चेंडू जातो 1 बाउन्स सीमा पार चौकार 4 धावा। आता मात्र समीकरण बदलते, 12 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे 10 धावा, 12 चेंडू 10 धावा। आता मात्र सांघिक तिसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना दिसतोय चिराग, चिराग यांच्या षटकातला पहिला चेंडू त्यांना सामोरे जातील अमय, यावेळेस मात्र खूपच बाहेरचा चेंडू, अमय चेंडू सोडतोय लिव्ह करतोय, वाईट जातोय चेंडू, अतिरिक्त धावसंख्येत वाढ, अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता मात्र संघाची धावसंख्या ही धावफलकावर लगावली जाते 26 आकड्यावर। एक षटकाराची आवश्यकता असेल अंब्यांच्या माध्यमातून, कधी खेचतायत तो षटकार बघूयात। पुन्हा एकदा खूपच बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा अमय सोडतोय चेंडू,
पुन्हा एकदा वाईट चेंडू म्हणून पंच घोषित करतात. अतिरिक्त धावसंख्येत वाढ, या अतिरिक्त धावसंख्ये वाढीने संघाची धावसंख्या ही धावफुलकावर 27 आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. संतगतीने चालला सामना. एका बाजूला संघ खेळताना दिसतोय माऊली 11, तर दुसऱ्या बाजूला संघ खेळतोय कुलस्वामिनी लेजंड्स. पहिला सामना पराभूत झाल्यानंतर मात्र लेजंड सारखा खेळताना दिसतंय. यावेळेस कर्णधार स्वतः क्षेत्ररक्षण करताना दिसतंय, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून इथे मात्र होताना दिसतंय. पॉइंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण निखिल यांच्या माध्यमातून एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावने संघाची धावसंख्या ही धावफलकावर पोहोचते, जाऊन लागते 28 या आकड्यावर. यावेळेस हवाई बाहेर जडवतोय चेंडूला, चेंडूला पाठवतोय सरळ सीमापार, षटकार 6 धावा. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे 10 चेंडू आणि 1 धावा. 10 चेंडू मध्ये 1 धाव काढायची आहे कुलस्वामिनी लेजंड संघाला. यावेळेस मात्र फटका फसतोय, चिराग जातो चेंडूच्या खाली. चिराग कुठली चूक इथे मात्र करणार नाहीये, मोठा झटका लागतोय. अंकित बॅक टू द पवेलियन देताना दिसतोय. या षटकात ते 3 चेंडू टाकून झालेले आहेत. तर 3 चेंडूचा लेखाजोखाचा विचार करायचा झाला तर पहिला चेंडू 1 धाव, त्यानंतर षटकार खेचलं गेलं, नंतर मात्र विकेट. अंकित आता मात्र डगआउटच्या दिशेने जातोय. अंकिताची जागा सांभाळण्यासाठी येतो अल्केश. हाही फलंदाज मोठे मोठे फटके मारू शकतो, मात्र बघूया हा 1 धाव पाहिजे असताना कशा प्रकारची फलंदाजी अल्केश यांच्या माध्यमातून केली जाईल. षटकार खेचेल की सिंगल काढून ही सामना संपवेल. निश्चितच मनामध्ये धैर्य असेल षटकाराचं. यावेळेस चेंडू उंच गेलाय, फटका फसलाय, चेंडूच्या खाली जातो क्षेत्ररक्षक गौरव. सामना जिंकतोय कुलस्वामिनी लेजंड. चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेच यायचंय.